नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. परवा अ परफेक्ट मर्डर या आमच्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं डोंबिवलीला जाण्याचा योग आला. इतके दिवस ते डोंबिवलीचं थिएटर बंद होतं, बऱ्याच दिवसानंतर तिकडे प्रयोग लागतोय आणि डोंबिवलीतला प्रेक्षक अत्यंत सुजाण आणि चोखंदळ आहे, त्यामुळे प्रयोग करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. पण दुर्दैवाने मला सांगू असं वाटतं की मला पार्ल्यातून थिएटरला पोचायला 3.25 तास लागले. अनिकेत विश्वासराव या आमच्या आणखीन एका कलाकार मित्राला 4.25 तास लागले. इतका वेळ आम्ही गाडीत बसून होतो, हतबल होतो, ट्रॅफिक पुढे सरकत नव्हता आणि डोक्यात सतत टेन्शन होतं की आपल्याला तिकडे गेल्यानंतर प्रयोग करायचा आणि नुसता प्रयोग करायचा नाही तर चांगला प्रयोग करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. बरं, हा उशीर का होत होता? तर रस्त्यात खड्डे होते आणि त्यामुळे ट्रॅफिक स्लो मूव्हिंग होतं. म्हणजे आता तो विनोद करायचा पण कंटाळा आला आहे हो, की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत. म्हणजे जवळजवळ पुरुषभर उंचीचे खड्डे रस्त्यात पडले होते हो, आणि त्यातून हळूहळूहळू गाड्या सरकत होत्या. बरं, काही तर वाहक असे होते, जे चालक होते ते असे होते की ते एका बाजूला जर ट्रॅफिक जाम झाला आहे तर रॉंग साईडने जाऊन आपण कसे चतुर आहोत आणि हे जे कोण ट्रॅफिक रूल्स पाळत आहेत हे कसे मूर्ख आहेत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत होते. रॉंग साईडने जाऊन तोही रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. म्हणजे असे बेजबाबदार नागरिक होतेच, पण एक बेजबाबदार शासन म्हणून मी महाराष्ट्र सरकारकडे बघतो की त्यांना इतकी वर्ष रस्त्यात पडलेले खड्डे दिसत नाही आहेत का फक्त पुढच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना आपल्याकडे खेचून घ्यायचं एवढंच आता काम उरलं काय आहे काय? म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडतो की वर्षा बंगल्याच्या समोर का नाही खड्डा पडत, राजभवनासमोर का नाही खड्डा पडत, महापौर बंगल्यासमोर का नाही खड्डा पडत, या मंत्रालयासमोर का नाही खड्डा पडत? म्हणजेच तिकडे जे रस्त्याचं काम होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या घराच्या समोर जो रस्ता असतो तिकडे निकृष्ट दर्जाचं काम होतं. खाबुगिरी सगळीकडे होतेच आहे, पण आता हे एकदा काहीतरी काय ते खा आणि एकदा पूर्ण करा, एक तृप्तीचं ढेकर द्या आणि जरा प्लीज चांगले रस्ते द्यावं. ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती, मला त्याची काळजी वाटत होती. लोक रस्त्यात अपघातात मरत आहेत, पडत आहेत, गाड्या त्यांचे स्पायनल कॉर्ड्स इंजोर्ड होत आहेत, कंबरीचं दुखणं सगळ्यांचं वाढलं आहे, ट्रॅफिक वाढला आहे, वेळेचा, पैशाचा, इंधनाचा अपव्यय होतो आहे. ह्याकडे कधी लक्ष देणारे ते राज्यकर्ते मला कळत नाही आहे. हतबल झालं, हतबल.